आगामी लोकसभा पंचवार्षिक निवडणूक 2024 होणार असून नाशिक लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रसंत मौनगिरी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य महामंडलेश्वर 1008 परमपूज्य शांतीगिरी महाराज यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली असून आपल्या प्रचाराला सुरुवात करताना शांतीगिरी महाराज सिन्नर तालुक्यात शनिवार 6 एप्रिल 2024 रोजी प्रचार रॅली संपन्न झाली. यावेळी सिन्नर तालुक्यातील महिला आणि पुरुषांनी हजारोच्या संख्येने बाबाजींच्या प्रचार रॅलीमध्ये उत्साहाने सहभागी होत जोरदार प्रचार सिन्नर भागात केला. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना रॅलीमध्ये सहभागी मतदार महिला पुरुषांनी दिली. होत असलेल्या 2024 लोकसभेच्या निवडणुकीसाठी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज या लोकसभेच्या रिंगणामधून उत्तराधिकारी सिन्नर तालुक्यातील किन्नर शहरातली पहिली प्रचार रॅली उत्स्फूर्त असा प्रतिसाद बाबाला ग्रामीण भागातून आणि शहरातून आहे. आणि बाबाजी जे आतापर्यंत जे बाबाजींनी धर्मकार्य जगासाठी संतांच्या म्हणजे संत जगाच्या कल्याणात संतांची उगती ध्येय कष्टविधी परोपकार्य या युक्तीप्रमाणे जे समाजासाठी आतापर्यंत बाबाजी जे कार्य केले ते कार्य उल्लेखनीय समजून म्हणून करताना पुढेही हे कार्य राजनीतीच्या माध्यमातून चांगलं चालत राहावं आणि व्हावं समाज हिताचे कार्य व्हावे म्हणून करताना बाबाजींनी 2024 निवडणूक ही लढवण्याचं ठरवलं आणि जनतेनेही त्यांना चांगला प्रतिसाद देऊन आणि आतापर्यंत ज्या जो प्रचार बाबाजींच्या माध्यमातून ज्या भक्तगणांच्या माध्यमातून झालाय त्याला चांगला असा प्रतिसाद मिळून 100% बाबाजी या 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील याचा तीळ मात्र शंका आम्हाला या भक्त परिवाराला किंवा ग्रामीण भागातील जनतेला शहरी जनतेला असेल. आम्ही जेवढा जेवढा प्रचार झालाय तो अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद बाबाजींना मिळाला आहे आणि या दलदलीत झालेल्या याचिकाल या राजकारणाचा कुठंतरी याच्यामध्ये सुधारणा व्हावी कुठंतरी याच्यामध्ये चांगलं पाऊल पाडावं कुठंतरी असे साधू संत येऊन या जगाला दिशा मिळावी या भ्रष्टाचार बोकाळा किती या समाजामध्ये ज्या चाललेला ज्या अनुर्जा पिढी आहे त्या थांबल्या पाहिजे आणि त्या थांबवण्यासाठी कुठंतरी साधू संतांनी मार्ग काढला पाहिजे म्हणून आमच्या भक्त परिवाराने सगळ्यांनी विचार करून स्वतः शांतीगिरी बाबांना या निवडणुकीमध्ये उतरवलं आणि कुठंतरी त्याच्यातून काहीतरी चांगला मार्ग काढण्यासाठी या साधू संतांची आज ही गरज आहे. नाहीतर आज तुम्ही बघतात गेल्या 1-1.5 महिन्यापासून हे राजकीय पक्ष स्वतःचे पोळे भांडण्यासाठी स्वतःची जागा स्वतःला मिळवण्यासाठी कोणत्याही जिल्ह्यात असू कोणत्याही जागेवर असू काय भांडणं चालले काय किती जनतेचं मत हे लढून धरतात स्वतःचा स्वार्थ याच्यामध्ये आहे. 5-5, 6-7 टम ज्या खासदारांनी झाल्या ते तिकीट घेण्यासाठी रात्रंदिवस चढवड करतायत आणि एक साधू संत आपल्या नाशिक जिल्ह्यातून लढतोय त्याचा विचार साधा हे लोक करत नाही आणि ज्यांनी स्वतःचं जीवाचं रहाण केलंय ज्यांनी स्वतःचं जीवाचं रहाण करून रात्रंदिवस झटून या समाजासाठी व्यसनमुक्ती असेल अनेक प्रकार ज्याच्या अनुष्ठानाच्या माध्यमातून ही जनता सुधारवण्याचं काम केलंय त्यांचा विचार मात्र हे राजकीय लोक करत नाही आणि जे राजकीय धार्मिक काम आहे ते कामं सुद्धा यांच्याकडून होत नाही म्हणून करताना बाबाजींना हा पाऊल उचलावा लागला आणि तो पाऊल उचलत असताना बाबाजींनी जो निर्णय घेतला 2024 निवडणुकीमध्ये किंवा लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा जे काम हाती घेऊन संकल्प शुद्ध करूनच हे राजकारण आम्हाला जिंकायचं आहे आणि जनतेने एवढे पाहिला 5 वर्ष जर या लोकांना दिले असतील तर एक 75-70 वर्ष जर या राजकीय पुढाऱ्याला घरण वारशाला दिले असतील तर 5 वर्ष एका संन्याशाला द्यावा हीच एक विनंती या ठिकाणी सगळ्या आलेल्या आमच्या जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं मी जनतेला करतो आणि आपण सगळ्यांच्या वतीनं सांगतो की शांती गरव या बाळेस निवडून आल्याशिवाय राहणार नाही. अगदी उत्स्फूर्त परिषद आम्ही गेले 2 महिने या पूर्व भागातील जेही 6 मतदारसंघ आहे नाशिक लोकसभेचे 6 मतदारसंघांमध्ये आम्ही फिरून पाहिलेलं आहे की चांगला प्रतिसाद आहे. फक्त जनता समोर येऊन बोलत तरी नसेल पण बाबांना या गोष्टीचा चांगला प्रतिसाद आहे एवढंच बोलतो आणि थांबतो. लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा आज श्री क्षेत्र नाशिक जिल्ह्यामध्ये आता सिन्नर तालुक्यामध्ये एक सुंदर असं गेल्या 15 वर्षापासून जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी
महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांनी एक वसा हातामध्ये घेतला, लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा, अर्थात राजकारणाचं शुद्धीकरण झालं पाहिजे. आतापर्यंत आपण पाण्याचं शुद्ध केलं, पाण्याला जे गढूळ पाणी होतं ते शुद्ध केलं, पण आज या कलियुगामध्ये एक भगवा कपड्यावाला संन्यासानं एक असं मनावर घेतलं का, अनेक लोक म्हणतात का चांगल्या माणसांनी राजकारणात नाही आलं पाहिजे. राज नागेश्वर महाराज प्रत्येक गावागावात जाऊन हे सांगत आहे, राजकारणामध्ये जर चांगले माणसं गेले, राजकारणामध्ये जर चांगले माणसं दिल्लीच्या संसद भवनात जर गेले, तर आपला भारत देश भ्रष्टाचार मुक्त होईल, या भारतामधला शिक्षण व्यवस्था चांगली होईल, या तळागाळामधल्या शेतकऱ्यांना चांगला शेतमालाला भाव मिळू शकतो. अर्थात अनेक लोकांचं म्हणणं आहे का संन्यासानं किंवा काम राजकारणामध्ये येण्याचं काम नाही. मी तमाम महाराष्ट्राच्या या नाशिककरण हेच सांगणार आहे, आज भारताच्या लोकशाहीमध्ये कमीत कमी 11 संन्यासी आज दिल्लीमध्ये खासदार आहे. आज आमचे 12वे खासदार जर शांतिगिरी बाबा गेले तर त्यामध्ये काय वावगा या ठिकाणी होणार आहे. आतापर्यंत आपण अनेक लग्नवाल्यांना मतदान केलं, पण आज या संन्यासांना ना मुलं बाळ आहे, ना बायका पोर आहे, तिने तर आपलं घरदार नाते गोते सर्व सोडून दिलेलं आहे, आणि या संतांनी आपलं जीवन देव देश आणि धर्मासाठी आपलं जीवन अर्पण केलं लक्षात घ्या. आणि म्हणून मी आज या रॅलीच्या माध्यमातून मी तमाम सिन्नरकरांना, नाशिककरांना आज मी हेच सांगणार आहे सर्वांना, येणाऱ्या काळामध्ये आज नाशिकच्या लोकसभेमध्ये, या नाशिकच्या लोकसभेमधून आज लाखोच्या संख्येने आपल्याला बाबाजींना मतदान करून आज बाबाजींना आपल्याला दिल्लीच्या पवित्र संसद भवनामध्ये आपल्याला सर्वांना पाठवायचं लक्षात घ्या. मी तर हेच म्हणाल का नाशिककरांचं खरोखर भाग्य आहे का असा संन्यासी आपल्या जिल्ह्याला मिळत आहे. आज बाकीच्या जिल्ह्यांना असं वाटतं का आम्हाला कधी मिळणार अधिकार बाबाजींना मतदान करण्याचा. आज ही प्रभू रामचंद्राची भूमी आहे नाशिक, आणि अशा नाशिकच्या भूमीमध्ये चारित्र्यवान, निस्वार्थी आणि एक शुद्ध शाकाहारी असा चारित्र्यवान माणूस जर या ठिकाणी आपल्या जिल्ह्याला मिळत असेल तर नक्कीच नाशिककरांचं खूप मोठं भाग्य आहे. आणि म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये हेच नाशिककरांना सांगणार आहे का जे बाबाजी जो नारा घेऊन चाललेले आहे, लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा, आणि अशा माध्यमातून सर्वांनी बाबाजींना भरभर भरपूर प्रमाणे या ठिकाणी मताने विजय करा. आणि आज संसद भवनामध्ये अशा संतांना पाठवून आपला भारत देश एक दिवस नक्कीच रामराज्य आल्याशिवाय देशामध्ये राहणार नाही, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आज त्यांचा आनंद, त्यांचा समाजसेवा म्हणून त्यांनी सर्व महिला, त्यांचं चांगलं संसार झालं. आज स्वतः ते बाबांच्या प्रकरणात आलेली आपण महिला. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज.